ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा। अविसर्जित बाप्पांच्या 5 ते 6 हजार पीओपी मूर्तींचे पुनर्विसर्जन करून सापन नदी स्वच्छता अभियान। आपली सापन नदी पीओपी मुक्त करूया या हेतूने सापन स्वच्छता अभियान अचलपूर तालुक्यातील गाव सावली दातुरा येथे सापन नदी पात्रात अविसर्जित पीओपी मूर्तीला पुन्हा विसर्जित करूया। या वर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज महासंघ नगर परिषद अचलपूर ग्राम पंचायत सावली दातुरा जेसीआई सामाजिक कार्यकर्ता मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बाप्पाच्या पीओपी अविसर्जित मूर्तीला जवळजवळ 5 ते 6 हजार चार ट्रॅक्टर भरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे श्री गणेश विटांपणा थांबवून सर्व अविसर्जित मूर्त्या एकत्र जमा करून सदर सामाजिक संघटनेने विधिवत पूजन करून तसेच नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने एक कृत्रिम तलाव तयार करून अविसर्जित पीओपी मूर्ती पुन्हा विसर्जित करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज हा पर्यावरण रक्षण करण्यासाठी सामोरे आले असून दरवर्षी नागरिकांना पीओपीच्या मूर्तीचे उच्चाटन करण्यास लोकजागृती करून फक्त मातीच्या मूर्ती स्थापित करण्यासाठी आग्रहित करीत आहे की जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचू नये, तरी सुद्धा लोकांचा कल हा पीओपीच्या मूर्तीकडे कमी न होता आज सुद्धा 5 ते 6 हजार पीओपी मूर्त्या सापन नदीपात्रात अस्तव्यस्त पडलेले आढळले। नदीपात्रात हजारो मूर्त्या विसर्जित नसल्यामुळे नदीचे रूप हे विद्रूप दिसत असल्यामुळे सदर सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सापन नदी स्वच्छता अभियान राबवले आहे। श्रमदानासाठी इच्छुक मित्र परिवार यांनी सकाळी 7 वाजता सापन नदी पात्र सावली दातुरा येथे स्वयं इच्छेने एकत्र येऊन सदर उपक्रमात हातभार लावलेला आहे। सदर सामाजिक उपक्रमात सावली ग्रामपंचायतचे सरपंच मनोहरलाल बहुराशी आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खानजोडे संजय डोंगरे नवीन प्रजापती सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे कुंभार समाज महासंघाचे राजेश प्रजापती अनिल बर्डे सूरज पेंटर मुन्ना सेलेकर भूषण ठोकरे मोहन वर्मा श्याम बुर्धे मुन्ना भूराशी आनंद मनोहरे इत्यादींनी श्रमदान करून पीओपी मुक्त सापन नदी केली आहे। मी प्यारेलाल प्रजापती सावली दातुरा। आम्ही 10 दिवस गणपती बसवतो, प्रत्येक घरोघरी गणपती बसतात, परंतु आम्ही सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी मातीच्याच मूर्त्या वापराव्या। कारण हे आहे की आम्ही प्रत्येक सतत ही राबवत असतो की मातीच्या मूर्त्या बसवा, एक झाड एक गणपती अशी स्कीम राबवण्यात आलेली आहे। परंतु जनतेला एकच विनंती आहे की मातीच्या मूर्तीचा वापर कमी केला आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर जास्त करण्यात आला आहे। कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही लवकर विरघळत नाही। आता नदीमध्ये सुद्धा हे दिसतच आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून पर्यावरणाला खूप मोठा धोका होतो, खूप मोठा, म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला मूर्त्या जमा कराव्या लागतात। परंतु प्रशासनानं कुठेतरी आडा घातला पाहिजे। अनंत चतुर्थी दिवशी मूर्त्या विसर्जन केल्यानंतरही आज 1 दिवस 24 तास पूर्ण होऊन सुद्धा मूर्त्या विरघडल्या नाही, याच्यापासून पर्यावरणाला खूप मोठा धोका होत आहे। कुठेतरी याचा आडा बसण्यात यावा, हीच माझी सर्वांना विनंती आहे। आरसी 24 न्यूज करता राजू भास्करे अमरावती।